अरे मी त्यांना सांगू इच्छितो. मित्रांनो, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आणि विचारधारा, तुम्ही सर्वजण आता आपापल्या भागात जाल त्यावेळेस आपल्या सर्वांच्यावर खूप मोठी जबाबदारी खांद्यावर पडलेली आहे. आम्ही जसं सकाळपासून काम करतो, आज जरा बोलताना संजयनी जरा तिखट मीठच लावलं, चार वाजल्यापासूनच म्हणले पाणी करतात. आता ह्या दिवसात 4 वाजता अंधार गुडूप असतो, काय अंधारात पाणी करू? जरा पटेल असं बोलावं 6 वाजल्यापासून. पण तुला काही सांगितलं तर तुला जरा क्लिक व्हायला पाहिजे ना, 4 ला कसा हा काम करेल, काय बॅटरी लावून काम करेल? त्याच्यामुळं हे थोडस व्यवहाराने बोललं की माणसाला पटत, आणि ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला, प्रफुल्लभाईंनी केला, इतर मान्यवरांनी केला, भुजबळ साहेबांनी केला, आणि आपल्यालाही पुन्हा एकदा निकसून ह्या निमित्तानं ह्या शिबिराच्या सांगू इच्छितो. आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला आपण आदर्श मानलेला आहे. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बहुजनांना सत्तेतून पाठबळ हे आपलं आज सत्तेमध्ये असणारं सूत्र आहे, हे मी याच्या आधी पत्ररूपाने पण अनेकांना कळवलेलं होतं, आज पुन्हा एकदा सर्वांच्या समोर मांडतो. काही जण म्हणतात की या कारणाकरता गेले, काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून त्या थांबाव्यात म्हणून गेले. मित्रांनो, इथं अनेक सहकारी बसलेत, मी सुनीलजी आणि दिलीपरावांनी तर जवळपास 99 पासून बहुतेक मंत्रिमंडळामध्ये काम आम्ही केलेलं आहे, आणि आपल्यालाही आपण त्याचे साक्षीदार आहात, आणि त्याच्यामुळे आमच्यावर आरोप झाले नाही असं नाही, परंतु त्याचा उल्लेख काल सुनीलजींनी केला म्हणून मी रिपीट करत नाही. पण त्या संदर्भामध्ये अनेक मागही अनेकांच्यावर आरोप झाले. आरोप झाला म्हणजे ती काही वस्तुस्थिती आहे ते सिद्ध व्हायला पाहिजे असतात, चौकशा झाल्या. उलट माझ्यावर जे आरोप झाले त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये जलसंपदाच्या जे गती होती विकास कामांची ती रेंगाळली. आज देखील सुधारित प्रशासकीय मान्यता कुणी राज्यकर्ते येतात त्यांच्या पुढे येते तर त्याच्यामध्ये 50 कोटीची असणारा पहिला मान्यता सुधारित सुप्रमा ज्यावेळेस येते, प्रमा असती 50 कोटीची, सुप्रमा येते 700 कोटीची, कुणी बोलत नाही का? तर कॅबिनेटने मान्यता दिली, परंतु त्यावेळेस मी मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती, त्या समितीमध्ये इतर 5 तज्ज्ञ घातलेले होते, त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसेंनीच नावं दिलेली होती, फायनान्सची माणसं, जलसंपदाची माणसं, इतर माणसं देखील त्याच्यात तज्ज्ञ मंडळी घेतलेली होती, AKD जाधव आणि इतर बरेच जण होते. माधवराव चितळेंची श्वेतपत्रिका जी काढली होती ते सगळा अहवाल आला. दुर्दैवाने त्यावेळेस आपण पहिल्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या सरकारमध्ये त्यांनी तो लागू म्हणजे कॅबिनेटला पण मान्यता दिली नाही, कारण काही अडचणी होत्या. आता मी सारखं मागं जात नाही, आता पुढं जायचंय. पण मी आपल्याला एक सांगतो, काही जण म्हणतात की हो तुमच्यावर आता असे आरोप झाले होते. अरे आरोप झाले होते, मी आज 32 वर्ष काही अपवाद वगळता मंत्रिमंडळामध्ये काम करतो. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मी पाणीपुरवठा खात्याचा अनेक वर्ष मंत्री होतो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ऊर्जा खात्याचा जवळपास 10 वर्ष मंत्री होतो, हे दोघंही ऊर्जा खात्याचे मंत्री होते, पण मी पण 10 वर्ष होतो. तुम्हाला आठवत असेल मी 12-12-2012 राज्याला त्याच्यामध्ये जे सातत्याने भारनियमन होतं त्याच्यातनं मुक्त करणार असं सांगितलेलं होतं, आणि आम्ही भारनियमनातनं महाराष्ट्राला मुक्त केलेलं होतं. आम्ही कमिटमेंट पाळतो, आम्ही बोललो तसं वागतो आणि करतो, आणि त्या पद्धतीनं ते सगळं झालं. एवढी सगळी डिपार्टमेंट बघितली, आज जवळपास 6-7 वर्ष सुरुवातीपासून
मोजली तर माझ्याकडे अर्थ विभाग आहे, आज जवळपास 6 लाख कोटीचं बजेट हे अर्थ विभाग आणि प्लॅनिंग कडे त्या बाबतीमध्ये जबाबदारी असते. कधी कुठेही मी अनेक वर्ष माझे पुण्यातले अनेक माझे सहकारी अतुल असेल, चेतन असेल, सुनील असेल, बरेच जण आहेत, सगळे आमदार इथं बसलेत, मी कधी डीपीसीच्या संदर्भामध्ये कुणी माझ्यावर कसलाही वेडावाकडा आरोप करू शकत नाही. कुठल्याही डिपार्टमेंटच्या बाबतीत माझ्याकडे तर जीएसटी डिपार्टमेंट इतकं महत्वाचं आहे मित्रांनो, 2 लाख कोटी रुपयाच्या पर्यंत त्याचा टॅक्स गोळा होतो. काही दिवसाकरता मध्ये एक्साइज पण होत, पण करायचं तर स्वच्छ भूमिकेतनं काम करायचं. इथं इतके आमदार बसलेत प्रकाशराव, बरेच मी सगळ्यांची नावं राजेजी वगैरे इंद्रनील सगळ्यांची घेत नाही, पण त्यांना विचारा, ज्यावेळेस मी एखादी गोष्ट मंजूर करून देतो त्यावेळेस फार स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी असती.